आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझं काय मत आहे मॅडम? जरी यशवंत मामा आणि मामीला वाटत असेल शिल्पाने आणि तिच्या घरच्यांनी इथे राहावं आणि ते छोट्या मालकांना आवडत असेल तर काय हरकत आहे? म्हणजे मला यात काही आक्षेप घेण्यासारखा वाटत नाही. मला वाटलंच होत असलंच काहीतरी बोलणार तू, नाहीतरी तुम्ही समजेनी तर तालतंत्र सोडून दिलाय. आणि या पोरीला तर काय, आपली संस्कृती परंपरा याच्याशी काय देणं घेणंच नाही तिचं. त्याला तुम्हाला काय वाटतंय ते ऐकायचं आणि आणत असणी घरात. संस्कृती, संस्कृती आणि परंपरा म्हणजे काय हो? तुम्ही मुलीला बघायला जायचं, मग तिने शोभेच्या बावलीसारखं तुमच्या समोर उभं राहायचं, मग असं चालून दाखव, असं बसून दाखव, तुम्ही जे सांगणार ते तिने ऐकायचं, मग काय ते सुईत दोरा होऊन दाखव, त्यात तुमचे हजार प्रश्न. मग सगळ्या गोष्टींची जमवाजमव झाली की पुढची बोलणी सुरू. याला परंपरा म्हणायचं का? मुलीचे हात लवकरात लवकर पिवळे करायचे, तिला काय वाटतं, तिच्या अपेक्षा काय आहे, तो मुलगा तिच्या योग्य आहे की नाही, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिचं लग्न लावून देऊन स्वतःच्या जबाबदारीतून मोकळं व्हायचं. याला संस्कृती म्हणायची. आता तू शिकवणार आम्हाला आम्ही कसं वागायचं ते? लैशानी झालीस होय तू. आमच्या रीती परंपरा तुला काय माहिती? आता तू शिकवणार आम्हाला आमच्या रीती आणि परंपरा? तुझं काय देणं घेणं याच्याशी? अरे प्रताप, नाही नसेन मी शहाणे काकासाहेब, पण न कळणे इतकी अडाणी पण नाही. मुळात मी सरसकट कुठल्या गोष्टींना नाही म्हणतच नाहीये, पण काळाबरोबर आपणही बदलायला हवं ना. मुळात संस्कृतीच्या नावाखाली ही अशी घुसमट वाढवणं बरोबर आहे का? ज्या गोष्टींचा रोजच्या जगण्याशी संबंधच नाहीये त्या गोष्टी करून घेण्यात कसली धन्यता आहे? हे सगळं करण्यापेक्षा जर मुलगा मुलगी लग्नाआधी भेटले, एकमेकांशी बोलले, एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेतल्या, तर पुढे संसार करताना त्यांनाच सोपं जाईल ना. वा लक्ष्मी, ले भारी सोडवलास तू प्रश्न माझ्या मनातला. वय की एवढ्या लहान वयात एवढी समज आहे तुला? कोणी शिकवलं ग तुला एवढं? संस्कार माझ्या आई वडिलांनी बऱ्याच गोष्टी आधी शिकवल्या आणि बाकी आयुष्य रोज शिकवतच आहे. हे बघ आई, आज पतूर मी कोणाला म्हणजे कोणालाच आवडलो नाही. संध्यापुरी आधी हो म्हणायच्या आणि मला बघितलं की नाही की माझी थट्टा करायच्या, मला बघून नाराज व्हायच्या. पण आता मला सांग, मी कसा हाय, मी किती चांगला हाय, हे जर एखाद्या मुलीला कळायचं असेल तर तिची आणि माझी चांगली मैत्री व्हायला पाहिजे की नाही? हा, आमच्यातलं बोलणं वाढायला पाहिजे की नाही? म्हणून मी म्हणतो शिल्पा इथं येऊन माझं आणि तिचं बोलणं वाढायला पाहिजे. मॅडम, जेव्हा एखादी मुलगी तिचं हक्काचं घर सोडून, तिचे आई वडील सोडून एका नवीन घरात जात असेल तेव्हा तिला किती त्रास होत असेल. दोन लोकांचं मोजकं कुटुंब असेल तर त्रास कमी होईल, पण जिथे मोठं कुटुंब आहे, जिथे वेगवेगळ्या स्वभावांची अनेक लोक आहेत,
त्यांना समजून घ्यायला तिला त्रास होईल ना. त्यासाठी आधीच भेटीघाटी झाल्या, एकमेकांना समजायला वेळ मिळाला तर ते तिच्यासाठी चांगलंच आहे ना. एकंदरीत सगळ्यांसाठीच चांगलंय. बरोबर आहे तुझ. यशवंत तू त्यासनी फोन कर आणि कळ उद्याच या म्हण. वा 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 मर्दा नटलास की तू. वहिनी येणार घरी, तुझी होणार चैनी. अयो बारक्या उत्तरनं मला लाजवलायच बघ. वा वहिनी वा, चांगलंय की एक नंबर निर्णय. मला लई आवडले बरं काय. म्हणजे कसं आहे हल्ली या घरात माझ्या शब्दाला काही किंमतच नसते बघा. मी काय मी सुचवायला गेला ना कोणाला काय पटतच नाही. त्यापेक्षा निर्णयात न पडलेला बरा. आता हे समजा कुठवर जाणार आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे देवालाच माहित. काय नाही होगा का साहेब, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा एकदा का आपल्या सुंदरचं लग्न झालं का नाही सगळ्या गोष्टी कशा मार्गे लागतात तुम्ही बघाच. हा काय बच्चे उडवायचा का बार. हा ठीक आहे करा काय करायचं ते. भाऊजी भाऊजी अहो ऐका तरी. परता करा राजा वाचून राज्य चालायचं थांबतोय वय. हा नसता विचार करण्यापेक्षा उद्या ती मंडळी येणार आहेत तर त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागूया. रमा इकडे या दोघ. हे बघा आपल्याकडे उद्या पाहुणे मंडळी येणार आहे. तेव्हा सुंदरची खोली आणि पाहुण्यांची खोली एकदम झाडून पुसून चकाचक करायची बरं का. येते निघा. ताई मी काय म्हणतो. दौलत्या र त्या अक्षराची मस्ती लई वाढायला लागली. हा जिरवायाच पाहिजे तिला. अशी मोकाट सोडून चालायचं नाही. बघितलंस ना व एवढी हिंमत वाढली आहे तिची. ते अरे मांजर हळूहळू फुगून वाघीण व्हायला लागली. हे बघ कसबी आणि काय बी करून तिला त्या घरातनं कायमच गायब करायला पाहिजे बघ. ती वाघीण उदय मांजर उदय नाही तर काय बी होते. पर ह्यो लांडगा तिचं लचक तोडल्याशिवाय गप बसणार नाही. काय र तुझं बा काय तिकडं राहायला गेलं वाटत कायमच. अजून आले नाहीत ते. बसले असतील भाचींची गप्पा गोष्टी करत. येऊ दे आता मग बघते ते असणी. दौलत्या आले बघ टिकोजीराव. अव आत येता ना व का. ओ फादर आलो का. ओ बाई ओ फादर लगेच चालला तुम्ही. पाहिजे जरा बोला की काय हो. ते अक्षरा ज्यांच्याकडे राहती त्यांचा नेमका संबंध काय. म्हणजे
त्यांचं आणि त्या अक्षराचं काही नातं आहे का काय असं काही विचारपूस केली का नाही तुम्ही? मी कशाला नसत्या चौकशा करत बसू, फोन घेतला आणि गेल्या पावली परत आलो. आणि तुम्हीच सांगितलं होता ना निस्त जायचं बोलायचं काय नाही, फोन घ्यायचा आणि वाटेला लागायचं. तुम्ही गेल्या पावली परत आलात, तुम्ही काही न बोलता? अहो फादर, तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काय माहिती नाही माननीय श्री दिनकरराव काय माणूस आहे ते. मी काय म्हणतो, हातच्या काकणाला आरसा कशाला? काय आई थांबा, मी काय म्हणतो ते तुम्हाला सोंगले भारी काढता येतो. बाकी जरा नाटका फिटका थोडं काम मिळतंय का ते? काय हे आई ऐकलं का? फादर, भाचीला भेटून तुमचं पोटच भरलं म्हणायचं की? भरलंय ना. काय कसला भारी वास येतो तुमच्या हाताला? आई अग कसला भारी वास आहे जेवणाचा, असलं जेवण तर तू बनवूच शकत नाही. आई अग भाचीचा काय वाशाट बिशाटाचा प्रोग्राम केलेला दिसतोय. भारी की अग आई, यांच्या हाताला तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा वास येते. भाचीने एकदम मामाचा पाहुणचारच केला म्हणायचं की, आणि मामानं बी असा आडवा तिडवा हातच मारला. तांबड्या पांढऱ्याचा वास नाही, तो सांबाराचा वास आहे. काय 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 नाही, कुठं काय बोललो मी? अहो माझ्याबद्दल काही विचारलं का अक्षरानं? अहो फादर, आई काहीतरी विचारतीये. माझ्याबद्दल अक्षराने काही विचारलं का? नाही म्हणजे मी देवळात कशाला गेली होती, इकडे काय काम होत असं काही विचारलं? नाही, तिनं काय बी विचारलं नाही. किती खोटं बोलणार? दौलत्या, अरे कोल्हापुरात कुठे सर्कस बिरकस आले का बघ. नाही, तुझ्या बाला तिकडं सोडून येऊया की? हा, माणूस त्याच कामाचा आहे. जोकर हाय जोकर. ती अक्षरा मला फोनवरती लई शिवा घालत होती, तेव्हा तुम्हाला खूप गुदगुल्या झाल्या असतील ना? आनंदाच्या एकदम मोकळ्या फुटल्या असतील. पण एक ध्यानात ठेवायचं, एक दिस मी तिचा जीव घेईन तेव्हाच माझ्या जीवाला शांती मिळेल. आणि काय हो, लई जेल जेल करत होती ना? नाही, आता जेल मध्ये गेले ना तरी बी भेटतर, पण तिला मी अशी सोडणार नाही. काय तो आता कणक पाडणारच काय? तुम्ही का दचकला सा? तुम्ही नका काळजी करू, तुम्हास नाही धाडणार ज्याला. काय हाय पिशवीत? काय हाय? काय नाही. काय नाही कस बघू? नाही, काय बी नाही. हो फादर, काय पिशवी बघू की? दाखवा. काय नाही. काय नाही कस? आणा इकडे. मी पिशवी देणार. हो फादर, फादर पिशवी द्या. नाही फादर, मी नाही फादर पिशवी. फादर पिशवी द्या. नाही देणार पिशवी. फादर नाही. नाही फादर आओ. आई दे म्हणते ना. नाही देणार. पिशवी द्या, पिशवी द्या. नाही द्या. घेतली का ग? वाय व्हायला
आपलं फादरचं वय झालं तरी बघ की अजून बी रग आहे अंगात. चांगलंय. बघ 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 पिशवीत काय बघ, उघडून बघ. आई जरा दमान. बॉम्बे मासायचा नाही तर बघ बघ काय. काय आहे ह्याच्यासाठी पिशवी लपवत होतात काय फादर? अहो सरळ मागत होते तर द्यायची नव्हती तुम्ही. हा आमची दमणूक करायची मग तुम्ही माझी चेष्टा करता ना. व नाही करत होताच. सारख्या शिल्पा कोणाची? तुझी. कोणाची? तुझी. तुझी मग ती तुला का मिठी मारेल? होय रे पण मी हाल तू का ऐकतोय काय? उभा राहा का जागेवर? सॉरी सॉरी मिस्टेक झाली. म्हणजे बॅनर बघून ती तुला मिठी मारेल असं म्हणायचं होतं. ते तुलाच मला झालं रे. म्हणजे आपण असं म्हणतो बघ की तुला मला सांगायचं होतं पण मला तुला काहीच नव्हतं सांगायचं. पण तुला माहितच नाही ना की मला तुला काही सांगायचं होतं पण तुला कळत नाही. ए बारक्या बंद पड की जरा. काय बी काय बोलायलंय भावा? जरा ऐक माझं. हे का नाही लय भारी आयडिया आहे. लय भारी आयडिया आहे. हा असला भारी बॅनर बनवून आणतो का नाही त्यांचं डोळस फिरतील बघ बघून. हा जमानच आहे ती. हो माणूस जन्मल्यापासून ती मरेपर्यंत एवढंच काय माणूस मेल्या उभी नुसतं बॅनर लागतायत. अरे भावा माणसाच काय घेऊन बसलायस? नुसतं गल्लीतलं कुत्र. कुत्र जरी मेलं ना तरी भर चौकात असा भला मोठा फोटो लागतोय. कैला कसे टॉमीला भावपूर्ण श्रद्धांजली. समस्त भटक्या कुत्र्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि बाजूला असा गॉगल आणि सोन्याच्या सकळ्या घातलेला असा मजनूंचा फोटो. ये बारक्या तुझे बॅनर पुरा नाही ना बाजूला ठेव. मला असलं काय चालायचं नाही. कळलं काय? अगदी बरोबर आहे छोटे मालक तुमचं. हा सगळं ना वायफळ खर्च आणि दिखावा आहे. काही तथ्य नाही आहे यात. नाहीतर काय या बारक्याचा आहे ना एक स्क्रू ढिला झालाय म्हणून असं हे काय बाय बडबडायला लागलाय. अरे बारक्या जरा चांगलं काहीतरी सांग की. हा बारक्या तू छोट्या मालकांचा खास मित्र आहे की नाही? मग काहीतरी भन्नाट आयडिया दे त्यांना. कसं आहे शिल्पा आपल्या गावात आणि घरात पहिल्यांदा येते की नाही? मग काहीतरी हटके आयडिया दे ना त्यांना. म्हणूनच म्हणालोय मी. म्हणूनच म्हणालोय मी. दोघ बी ऐका जरा माझं. आमची होणारी वहिनी काय हलकी चीज आहे का? सुंदर भाऊ ऐक माझ. समद्या गावात ना समद्या गावात बॅनर लावून टाकतो. समद खांब गल्ल्या कोपर सार्वजनिक संडास काय बी सोडत नाही बघ. बारक्या मी काय म्हणतो तुझा एखादा चांगला फोटो असेल ना तर तो मला दे. मीच तुझ्या अख्ख्या गावात बॅनर लावतो. हा काय छोटे मालक तुम्ही ना बारक्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. मी तर म्हणते इतर कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका. शिल्पाचं स्वागत कसं करायचं याचा विचार तुम्हीच करा. आणि अशी भन्नाट आयडिया करा ना की शिल्पा इम्प्रेसच झाली पाहिजे. आपण हे सगळं करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. वसुंधरा मॅडम तुमच्या आई आहेत. त्यांनी जन्म दिलाय तुम्हाला. त्याचबरोबर शिल्पासोबत आता पुढचं सगळं आयुष्य घालवायचंय तुम्हाला. त्यामुळे या दोघींचाही विचार करताना इतर कोणाचंही ऐकू नका. शेवटी आपल्या माणसासमोर प्रेम कसं व्यक्त करायचं हे तुम्हीच चांगलं ठरवू शकता. आणि हो मुलगी म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला. मुलींना सरप्राईजेस खूप आवडतात पण म्हणून माझा काही आग्रह नाहीये तुम्ही शिल्पाला सरप्राईज द्यावं असं. तुम्ही तुमचा असा वेगळा विचार करूच शकता. आलेच
हा बरोबर आहे अक्षराच, अक्षराची आयडिया चांगली आहे. हा हे तो मगापासून घसा फुडून फुडून सांगायलोय मी. हा ती चार वाक्य बोलून गेली. बरोबर आहे तुझं अक्षरा, चांगली आयडिया आहे. मी अडाय सुंदर, मी अडाय का भावा? ती बोलत असताना, ती बोलत असताना मी तिच्या डोळ्यात बघितलंय. तिच्या डोळ्यात पण आहे आग होती, आग. आग? अरे म्हणजे जळत होती. हा तिच्या मनातच नाही रे तुझं चांगलं व्हावं म्हणून. ऐक माझ, मी लिहून देतो तुला. अरे बारक्या, तसं नाही, तस जर असत ना तर एवढं चांगलं कशाला सांगितलं असत तिनं मला. अग बोळा र बोळा, म्हणून तिच्या बोलण्याला बोलतोयस तू. भावा ऐक माझ, आपण बॅनर लावूया, असली भारी आयडिया आहे ना. हे बाबा, एकदा नको म्हणून सांगितलं नव कळत नाही होय तुला. आणि बारकी आहे बघ, तुझ्या आयडिया पेक्षा ना अक्षराची आयडिया लय भारी आहे. कारण एका मुलीला काय आवडतं ना, ती एक मुलगी चांगलं सांगू शकते, कळलं काय? आणि बारकी आहे बघ, तुला हे बॅनर सोडून दुसरी कुठली आयडिया सुचत असेल ना तर मला सांग, कळलं नव? दुसरी आयडिया सुचायला आता मला विचार करायला लागल. कर हा, कर विचार, कर. तुझा विचार करून झाला की नाही की मला फोन कर. विचार करतोय. सुन ना, अयो मामी, तू इथे काय करायलीस? माझ सोड रे, तू काय करत होता बाहेर, काय चाललं होतं तुमचं? आमचं ना अग, ते आम्ही ना. अरे गप, आता हे अंते करत बसू नकोस. मला सांग, उद्या शिल्पा आणि तुझी घरची मंडळी आपल्याकडे येणार आहे, तेव्हा तू इथे अक्षराशी गुलुगुलु लाडीगुडीत नखर काय करत बसलास रे? अयो मामी, काय पण काय बोललीस तू? अग तू उगाच ना अर्थाचा अनर्थ करतेस बघ. अग म्या शिकवणीला येणार नाही हेच मी अक्षराला सांगायला गेलो होतो आणि परत आलो. आणि मग उद्या शिल्पा येणार आहे की नाही, मग तिचं स्वागत कसं करायचं, त्यासाठी काय काय करावं लागल, याच्याबद्दल बोलत होतो. तशी अक्षरानं भारी आयडिया दिली मला. हा बाकी काय नाही बघ भाई, आता काय करायचं आणि काय नाही हे बी ती अक्षरा ठरवणार. सुंदर, अजिबात तिचं काय बी ऐकू नकोस. हा तिचं ऐकलं तू काय बाजारात डोकं घाण ठेवलेस वय? त्यापेक्षा तुला जे वाटतंय ना तेच तू कर. अयो मामी, अक्षरानं पण हीच आयडिया सांगितली मला. असेल असेल, दिली असेल. पण सुंदर, प्रेमापोटी काळजीपोटी नाही र, नुसतं वरवर. तुझी मामी कस तुझ्या काळजीपोटी तुझ्या प्रेमापोटी बोलत असते की नाही, तेच तर फरक आहे आमच्या दोघींमध्ये, है की नाही? घरच्या भांडणात घालती भर आणि माझ्या नखाची बी यायची नाही सर. सुंदर हे बघ, तू ना आतीच ऐकायला लागलास ना, तर उद्या तुझ्या आणि शिल्पाच्या नात्यात ती कधी बिब्बा घालल हे तुला बी कळायचं नाही. जाऊ दे आता, सारखं मीच बोलत असते. तुम्ही दोघी माझ्याकडे असं का बघत होत्या? नाही कसं आहे, माणूस टेन्शन मध्ये असला ना असा काय बाय बराळत होतो. नाही ती विचारते कसलं टेन्शन. फोन मार्केट मधून आला होता ना, त्याच्यामुळे असं लांब जाऊन बोलावं लागलं मला. कसं आहे, महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामुळं असं उघड उघड बोलता येत नाही आपल्याला. हा आणि मार्केटमधल्या गोष्टी पण आजकाल इतक्या बदलायला लागल्यात का नाही, मला ताईला जाऊन सांगता पण येत नाही. दुनिया बदलली हो सगळी, आता वसुलीचं काम करायचंय म्हटल्यावर हे सगळं वाटायला येणारच. काम आहे आपलं, करावं लागणारच. ते तुमच्या मनात बलत असाल तर काय संशय नको यायला ना, म्हणून म्हटलं जावं आणि उघड उघड बोलून टाकावं. बरोबर आहे तुमचं, असतात असे लोक, आधी खूप हौशाने पैसे घेतात आणि नंतर परत करायची वेळ आली की उगाच काहीतरी कारणं देतात.
आणि पैसे मिळतच नाहीत वेळेवर. ह्याच गोष्टींचं मला कधी कधी टेन्शन येत. काय करणार आप? बरं, सुंदर घरातच आहे ना? हो, छोटे मालक घरीच आहेत. आलो बघतो जाऊन. शरू, या उर्वशी मामी आहेत ना, कायम वसुंधरा मॅडम आणि छोट्या मालकांच्या विरोधातच असतात, पण यशवंत मामा मात्र त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असतात. मॅडम जे सांगतील ते ऐकतात, पण आज त्यांचा आविर्भाव काहीतरी वेगळाच होता. म्हणजे बघ ना, त्यांनी किती प्रयत्न केला ना सारवासारव करायचा, तरी स्वतःच पितळ उघडं पडू नये हा प्रयत्न दिसत होता त्यांच्या वागण्यातून. शरू, मला ना यशवंत मामावरती डाऊट येतोय आता. म्हणजे बघ ना, हा फोन जर खरंच मार्केटमधून आला असता तर असं चोरून नसते ना बोलले ते. किंवा नातेवाईकांचा असता तर बिंदास बोलले असते फोनवर, आणि फोन झाल्यावर आपल्याला बघून दचकले ते. याचा अर्थ काय? नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. नाही शरू, मला तरी अशीच शंका आहे. देव करो आणि माझी शंका खोटी ठरो. मला ना फक्त एवढंच हवंय की वसुंधरा मॅडम आणि छोट्या मालकांबरोबर कायम चांगलं व्हावं. यशवंत अरे, बोलताना जरा इकडे तिकडे बघत जा. फुकटचा गावला असता आता. नशीब त्यांनी काय ऐकलं नाही. हा, शंकेची पाल चुक चुकली असणार त्या अक्षराच्या मनात, पण येळेवर सावरासावर केलीस तू. असो, आता जरा सांभाळून राहा. केलं का? छोटे मालक, शिल्पाचं स्वागत कसं करायचं याचा विचार तुम्हीच करा, आणि अशी भन्नाट आयडिया करा ना की शिल्पा इम्प्रेसच झाली पाहिजे. शेवटी आपल्या माणसासमोर प्रेम कसं व्यक्त करायचं हे तुम्हीच चांगलं ठरवू शकता. या अक्षरा आयडिया देऊन गेली आहे खरं, पण मला काय वाटतंय हे मला कसं कळणार? असं मी काय करू की ज्यानं शिल्पा खुश होईल? नाही 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 सुंदरल्या का, असं शांत बसून चालायचं नाही, काहीतरी केलंच पाहिजे. काय करू 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 काय करू. हा सुंदरल्या का, ती मोठी माणसं कशी अशी डोळे बंद करून शांत बसतात, मग त्यासनी लय भारी सुचतंय. मी आपण तसंच बसतोय. हा ओम पग्नी पागो त्रि पगमासे पगमासे यौन 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 भट स्वाहा. सुंदर सुंदर, तुला आयडिया पाहिजे ना? मी देतो तुला आयडिया. बॅनर लावूया बॅनर. ऐक माझ, सगळ्या रस्त्यावर बॅनर लावूया, शिल्पा आणि तू. ना शिल्पा नफी जाऊन तुला मिठी मारली ना भाऊ, आपलं नावच बदल. बॅनर कशी वाटली आयडिया? बारक्या जा ना, बारक्या जा ना, बारक्या जा. नो बारक्या जा 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 जा.
हे माझ्या मना, मला अशी काहीतरी खतरनाक आयडिया दे की ती आयडिया बघून शिल्पा, माझी शिल्पू, माझ्यावर फिदा झाली पाहिजे. आयडिया दे, आयडिया दे. सुंदर, अरे खूप वेळ लागलं की काय तुला? यामिनी, ऐ तू कशाला आलेस इकडं? हे बघ, तुझं काय काम आहे ना ते लवकर सांग, माझ्या कामात आडवी येऊ नकोस, कळलं काय? बरं सुंदर, ऐक की, मला ना थोडे पैसे हवे होते पार्टीसाठी, देतोस का? यामिनी, पैसे हवेत ना, देतो पण आता नाही. सुंदर, अर्जंट आहे, दे की. हे बघ, आता मी माझ्या महत्वाच्या कामात आहे, हा उगा मला पिडू नको, जायत ना. सुंदर, जा म्हणलो ना, जा 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 जा. शिल्पा येणार आहे तर ती आल्या आल्या तुला मी गिफ्ट म्हणून काय देऊ? हा हे बघा, कसं असतं ना छोटे मालक, प्रत्येक मुलीच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. आता शिल्पाला नक्की काय आवडतं हे मी कसं सांगू? आणि मी सांगितलेलं तिला आवडेल असंही नाही, कारण तिचा आणि माझा फारसा काही संपर्कही नाहीये. त्यामुळे तिला काय आवडेल नक्की हे आता कसं सांगू मी तुम्हाला? घ्या, तुला एवढं समज समजावून सांगितलं तरी तुला काहीच कळलं नाही वय. पाय त्या गडावर पाणीच. आणि आई म्हणते तुला समज कळत म्हणून तुला फोन केला. कळलं मला केवढी हुशार आहेस ते. केवढी? अति हुशार. हा पण एक गोष्ट आहे हा छोटे मालक, प्रत्येक मुलीला फुलं खूप आवडतात, आणि त्यात नवऱ्याने जर का ते फुल भेट म्हणून दिलं असेल ना, तर त्या फुलाचा सुगंध काही वेगळाच असतो. अगं होय की, पण त्या फुलासनी काहीतरी नाव बिवा असेलच की नाही? हा का आवडतात म्हणून धोत्राचे फुलं घेऊन जाऊ? होय, नाव सांग, नाव नाव सांग. छोटे मालक, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतात, पण मला मात्र गुलाबाची फुलं खूप आवडतात. वा 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 वा, एकदम नाद खुळा बघ, काटा किरच. मी उद्या माझ्या शिल्पासाठी गुलाबाची फुलंच घेऊन जातो, म्हणजे एका गुलाबाला दुसरं गुलाब भेट. वा 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 वा, अक्षरा एक नंबर आयडिया दिलीस तू. हा ठेवतो फोन. शिल्पा किती भाग्यवान मुलगी, तिला वसुंधरा मॅडम सारख्या खूप काळजी करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या व्यक्ती सासू म्हणून मिळणार, आणि सुंदर सारखा प्रामाणिक आणि सच्चा मुलगा नवरा म्हणून मिळणार. खरंच केवढी मोठी गोष्ट आहे. उद्या मी माझ्या शिल्पाला गुलाबाचं फुल भेट देणार, एका गुलाबाला दुसरं गुलाब भेट द्या. अयो अगाय आहे ग, शिल्पाचे एवढे फोन येऊन गेले तुय, आणि मी त्यातला एक बी उचलला नाही. अयो, माझ्या शिल्पाला बी माझी आठवण येते होय. थांबा, माझ्या शिल्पा राणीला फोनच करतो, रुसली बिसली असायची. हॅलो शिल्पा. काही शिल्पा वगैरे नकोय, किती वेळ झाला मी फोन करतेय, 8-9 कॉल केले असतील, पण तुम्ही एकही फोन उचलला नाही माझा. कोणाशी बोलत होता तेवढा वेळ, आणि तेही आत्ता इतक्या रात्री? हे बो तू ना आधी चिडू नकोस, तू चिडलीस की नाही ह्याच्या बट चांगली दिसत नाही. मी कोणाशी बोलत होतो ना, ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे बघ. काय, कसलं सरप्राईज? म्हणजे तुला चकित करणारी गोष्ट आहे ती. बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही कोणाशी बोलत होतात हे मला समजलं पाहिजे. कोणीतरी एवढा महत्वाचं आहे का हो, की तुम्ही माझा फोन पण नाही उचललात? अगं नाही नाही, तुझ्यापेक्षा कोणच महत्वाचं नाही बघ. मग मला सांगा कोणाशी बोलत होतात, माझ्यापासून लपवण्यासारखं इतकं काय आहे? घ्या, मी आता काय लपवा लपवीचा खेळ खेळतोय वय? नाही ना,
मग तुम्ही आता मला सांगाच, कोणाचा फोन होता आणि इतका वेळ काय बोलत होता तुम्ही? सांगतो सांगतो, पण तू ना चिडू नकोस आधी. आता हे बघ शिल्पा, तू आमच्या घरला उद्या येणार आहेस की नाही, मग तुझं स्वागत कसं करायचं हे मी माझ्या टीचर संघ बोलत होतो. अहो मग हे सांगायला नकार देत होता तुम्ही. बर, कोण ही तुमची टीचर? अगं दुसरं कोण असणार, अक्षरा. तुला आठवली नाही वय? अगं ती नाही काय आमच्या सोबत देवळात आली ती, तीच ती. हा हा वय वय, तीच तीच. तिला हे सगळं सांगायची काय गरज आहे? आणि ती काय सांगणार आहे कसं स्वागत करायचं? मुळे तिला काय माहिती हो माझ्या आवडी निवडी? उलट तुम्ही मला एक कॉल केला असताना तरी झालं असतं. उगाच नको त्या तिसऱ्या माणसाला मध्ये आणायची गरजच काय? बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही एक कॉल केला असता की शिल्पा तुला काय आवडतं तरी झालं असतं, मी सांगितलं असतं. बर तुम्हाला जे आवडतं ते दिलं असतं तरी झालं असतं, मला चाललं असतं काहीही. अयो कसलं भारी. काय कसलं भारी आहे? अग तुला सांगू काय, अक्षरा आणि तू दोघी बी ना एकच भाषा बोलताय सबक. हा मला अक्षरा बी हेच म्हणली, बघ कसं आहे सुंदर, प्रत्येक पोरीच्या आवडी निवडी ह्या येगळ्या असतात. शिल्पाची बी आवड येगळी असणार आहे, त्याच्यामुळं तूच ठरव तिला काय गिफ्ट द्यायचं ते. आणि आता तुम्ही दोघी शिक्षिका आहेस ना, म्हणून तुमचे सूर एकदम जुळलेत. बघा तुम्ही दोघी बी एकसारखीच भाषा बोलताय सा. सुदीप काहीतरीच तुमचं आपलं. हा लाजली लाजली लाजली. हा बर मला सांगा ना उद्या काय गिफ्ट देणार आहात. अगो ते असतो सांगायची नसतोय बाबा, त्यात काय बी मजा नाही. असो माणसाने समोर बघितलं की नाही की माणूस आश्चर्य झाला पाहिजे. हा बरं आता तुम्ही सांगा ना तरी. अग असं काय करतेस, अगो ते गुपित आहे ना व, मी तुला सांगितलं तर त्यातली समधी मजा निघून जाईल. त्यापेक्षा तू उद्या येशील की नाही तवाच बघ, तवाच तुला कळेल. म्हणजे तुम्ही नाही सांगणार आहे? नाही. बर अयो कसली भारी बोलतेस ग. शिल्पा येणार, शिल्पा येणार, शिल्पा येणार, माझी शिल्पा येणार, 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 शिल्पा येणार, शिल्पा येणार. चला 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 आणि हळू 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 उजवे बाजू बे, लो थोडा उजवे बाजू बे. अरे हळू, अरे घरात निघू थांब की. दोघ इकडे इकडे. हा तुम्हालाच बोलतोय, पत्रिका छापू तुमच्या नावची इकडे. इकडे हा तुम्हा दोघांना बोलतोय इकडे. चार वेळा सांगितलं एक कामाचं नाही. इकडे दोन बॅनर आहेत ती, हा एक घरामोर लावायचा आणि एक त्या बाजूला, कळलं? हा काढा बॅनर. कसं माहितीये का आपल्या भावाचं लग्न आहे, बॅनर रोल कसा असा जॅकपॅक दिसला पाहिजे. वहिनी आली का नाही तर असं बघत बसलो पाहिजे बॅनर कडे. बघा ना बी झालाय, ऐकाईत नाही वय. चल पळ. अक्षरा अग एक तर कुठली पोरगी माझ्या संग लगीन करायला तयार होत नव्हती, आता शिल्पा तयार झालीये तर बारक्याने होकोळ घालून ठेवलाय. आता तिने हो बॅनर बघितला आणि चिडून परत गेली तर म्या फकस्त बियाला ठेवायला काम येणार असंच वाटायलंय मला. छोट्या मालक
काही काय बोलताय? सकाळी होणार नाही, सगळं छान होईल, तुम्ही फक्त खुश राहा. अक्षरा, मी एक काम करू काय, म्हणजे बघा, शिल्पा गाडीत न उतरली ना की लोकेश मी तिचा हात धरून तिला घरामध्ये घेऊन जातो, म्हणजे कसं तिला बॅनर बघायला येळच मिळणार नाही. हा छोटे मालक, आशीर्वाद. छोटे मालक, तुमच्याकडे गॉगल आहे का? हाय की. घाला ना मग, किती भीती दिसते तुमच्या डोळ्यात. बॅनरची आयडिया तुमची? ह्या लाईन्स तुम्ही लिहिल्या? मी नाही म्हणजे मी मी बन मी बनवलाय पण नाही म्हणजे मी हो की नाही एकच काहीतरी सांगा. ये बारक्या, अरे कवापासून सांगायला तुला तो बॅनर काळ बॅनर काळ म्हणून, हा ऐकायला येत नाही होय, हा कान फुटले तो तुझ. अहो एक मिनिट, उगाच का तुम्ही त्याच्यावर रागवताय? मी मला बॅनर आवडलं नाही असं म्हटलंच नाहीये ना. खर तर तुमची ही थीम मला खूपच आवडली आहे. नका काढू बॅनर, असू दे. ऍक्च्युली हे सगळं बघून ना मी एखादी राजकुमारी असल्याचा फील येतोय. काय ग अक्षरा, हे खरंच मनापासून सांगायली कि उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलायली? अहो किती छान आहे हे सगळं. या डिझाईन, त्यावरचे फोटोज आणि त्या लाईन्स तर वा, खूप कमाल. थँक्यू सो मच. हा अहो जन्मभर लक्षात राहील असं स्वागत केलंय तुम्ही माझं. ताई, हा ते औक्षण आणि भाकर तुकडा. वय वय समधी तयारी झालीय, मी आरतीचं ताट घेऊन ये.
कामिनी ये करे आले दुर्गा औक्षण करा तिला थाम दुर्गा ताग काय झालं का थांबवलं अहो कसं आहे ताई आपल्या घरातल्या पुढच्या पिढीचं पहिलं कार्य आहे अशा वेळेला अक्षराने जर नजर काढली आणि औक्षण केलं तर किती चांगलं होईल तुम्हीच नेहमी म्हणता नव का की अक्षराला दैवीनच तुमच्या आयुष्यात धाडलंय मग तिने जर औक्षण केलं आणि नजर काढली तर किती चांगलं होय की नाही आणि तुम्हीच म्हणता नव का की अक्षरा या घरात आल्यापासून समजत चांगलं घडायला लागले तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंदर अभ्यासाला लागलाय अहो शिक्षण घ्यायला तयार झालाय मग जर अक्षराने नजर काढली आणि औक्षण केलं तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं सोनच होईल किंवा सगळं शुभ शुभ होईल बघा